कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते दोन शब्द म्हणजेच एक्विटल आणि डिस्चार्ज, या दोन शब्दांचा अर्थ काय याची आज आपण माहिती घेणार. एक्विटल अर्थात निर्दोष सुटका आणि डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज. अरे दोन्ही शब्दांमध्ये बऱ्याच वेळा गल्लत होते की दोन्ही शब्द सारखेच वाटतात. एक्विटल आणि डिस्चार्ज मला फरकच लक्षात येत नाही, म्हणजे निर्दोष सुटका झाली आहे का त्याला सोडून दिलेलं आहे, या दोघांमधला फरक लक्षात येत नाही. आणि ते दोन महत्वाचे फरक शब्दातले काय आहेत त्याचा मागचं अर्थ काय तो आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक्विटलचा आपण विचार करूया की ज्या वेळेला दोन्ही बाजूच्या पुरावे सरकार पक्ष आणि ज्याच्या विरुद्ध आरोप आहे तो आरोपी त्याचा पक्ष दोन्ही पक्षांकडचे पुरावे हे ऐकले जातात आणि ज्या वेळेला न्यायालयाचा निष्कर्ष असा होतो की सदर आरोपी याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध होत नाही आणि तो निर्दोष आहे असा ज्या वेळेला त्याला निर्दोष म्हणून सुटका दिली जाते, दोषमुक्तीचा आदेश दिला जातो, त्यावेळेला त्याला ॲक्विटेड म्हणतात, म्हणजे निर्दोष त्याची सुटका होते. आता दुसरा भाग जो असतो तो डिस्चार्जचा, म्हणजे दोन्हीकडच्या बाजू ऐकल्या आणि न्यायाधीशाचं असं मत होतं की आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले गेलेले नाहीत की ज्याच्या आधारावरती खटला चालू शकतो आणि म्हणून त्याला त्या प्रकरणातनं डिस्चार्ज केलं जातं, म्हणजे सोडलं जातं. आता या दोन मधला फरक आपण लक्षात घेऊया. निर्दोष सुटणं फौजदारी खटल्यामध्ये एक प्रकारचा तो निर्णय आणि आरोपीला गुन्ह्यामध्ये दोषी नाही म्हणून त्याला सोडलं गेलेलं असतं आणि डिस्चार्ज म्हणजे त्याच्याकरता पुरावे गोळा केलेले नाहीत म्हणून सोडलेलं असतं. म्हणजे पुढे कदाचित समजा पुरावे गोळा झाले तर ज्याला डिस्चार्ज केलं त्याच्या विरुद्ध परत खटला सुरू होऊ शकतो, पण निर्दोष ज्याला सोडण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध त्याच गोष्टी करता परत केस करता येत नाही, परत ती केस रिओपन होत नाही. हा एक प्रमुखाने फरक आहे. त्यानंतर तक्रारदाराची अनुपस्थिती किंवा माघार किंवा गुन्हा वाढवणे हे एक प्रकारचं निर्दोष मुक्तता होऊ शकते, पण आरोपी विरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत म्हणून दोष मुक्ती दिली जाते. आता दोघांमधला फरक लक्षात घ्या की आरोप निश्चित होण्यापूर्वी आरोपींची सुटका केली जाते त्याला डिस्चार्ज दिलं जाऊ शकतं, पण ॲक्विट केलं जाऊ शकत नाही. ॲक्विट म्हणजे त्याला निर्दोष सुटका, त्याचं संपूर्ण प्रकरण ऐकल्याशिवाय त्याची निर्दोष सुटका होऊ शकत नाही. न्यायाधीश दोन्हीकडच्या बाजू ऐकणार आणि बाबा काय पुरावे ते सगळे चेक करणार, त्यानंतर तो म्हणणार की हा निर्दोष आहे, याचा त्यात काही त्याला आधार नाही आणि याला अनावश्यकरित्या पकडले. म्हणजे निर्दोष सुटकेकरता तो खटला पूर्ण चालावा लागतो आणि डिस्चार्ज करता खटला सुरू व्हायच्या अगोदरच न्यायाधीश सांगू शकतो की जे काही समोर आणलं आहे त्यात काही पुरावे दिसत नाही आहे, त्या खटला चढवण्यात काही अर्थ नाही म्हणून डिस्चार्ज केला जाऊ शकतो. त्यामुळे दोषमुक्तीचा एकदा आदेश आला तो न्यायालयीन निर्णय आणि न्यायालयीन निर्णय असल्या कारणाने निर्दोष सुटका झाली असं तो आपलं सांगू शकतो. ते एक प्रकारचं घोषित असतं की ऑर्डर असते. डिस्चार्ज मात्र तो निर्दोष सुटका म्हणून सांगू शकत नाही. ज्याला म्हणतो ना जसं शाहिस्ता बोटांवरती वाचलाय तसं न्यायालयात गेला पण वाचलाय, पण वाचल्याचा अर्थ असा नाही की कायमस्वरूपी वाचलाय. जर पुरावे गोळा झाले तर ती केस रिओपन होऊ शकते आणि त्यामुळेच आपण या दोन्ही शब्दांमधला जो फरक आहे तो आज आपण जाणून घेतला. डिस्चार्ज म्हणजे पूर्ण मुक्तता नाही, निर्दोष सुटकता एक्विटेड म्हणजे संपूर्णता त्याची मुक्तता झालेली आहे, सदर गुन्ह्यामधनं त्याला निर्दोष सुटका झालेली आहे. दोन्हींचे शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितले. आज मला असं वाटतं की या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातनं ॲक्विटेड म्हणजे निर्दोष सुटका आणि डिस्चार्जबद्दल तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हाच अशाच काहीतरी नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ करता पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये भेटूया. तिथपर्यंत धन्यवाद.